परभणी शहरात भारिप बहुजन महासंघाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. परभणी शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने 16 मार्च रोजी कार्यकर्ता मेळावा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. या मेळाव्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले या महापुरुषांना अभिवादन मान्यवरांनी केले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन भारिपचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी परभणीचे भारिपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रवीण कनकुटे हे होते. मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार बळीराम सिरस्कर, भारिपचे युवा नेते अमित भुईगळ, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, दिलीपदादा हनुमंते, मिलिंद कांबळे, धम्मपाल सोनटक्के, महिला आघाडीची सुरेखाताई ढगे, रेखाताई खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते. या जिल्हास्तरीय मेळाव्यात भारिप बहुजन पक्षात हजारो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे. या मेळाव्यात सोनवणे म्हणाले की भारिपच्या वतीने 26 मार्च रोजी मुंबई येथे कोरेगाव प्रकरणात महामोर्चा निघणार आहे. या मोर्चात बहुजनांनी लाखोच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या मेळाव्याला यशस्वीसाठी आयोजक डॉक्टर प्रवीण कनकुटे, प्रल्हाद हरबडे, राजेश गोटे, अमोल भालेराव आदींनी परिश्रम घेतला आहे. कार्यकर्ता का सगळे 18 पगड जातीला सोबत घेऊन घरा गाव तेथे शाखा शाखा तेथे फलक आणि घर तेथे भारिप बहुजन महासंघाचा कार्यकर्ता हा निर्माण करायचा आहे. युवकांचं संघटन करायचं आहे, महिलांचं संघटन करायचं आहे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचं संघटन करायचं आहे, व्यापारी आघाडी निर्माण करायची आहे, कर्मचाऱ्याचं संघटन करणं आहे, वेगवेगळ्या सेल्स निर्माण करून ओबीसीचं संघटन करायचं आहे. या सगळ्यांचं संघटन करून सगळ्या समाजाला विधानसभा लोकसभेमध्ये तिकीट द्यायची आहेत आणि शेवटच्या माणसाला सत्तेमध्ये पोचवण्याची मानसिकता बाळासाहेब आंबेडकरांची आहे, भारिप बहुजन महासंघाची आहे. अप्रतिम, आम्ही 5 तारखेला औरंगाबादला गेलो तर 7000 मुलांनी फॉर्म भरून की आज मी या पक्षाचा त्याग करून आज भारिप बहुजन महासंघामध्ये प्रवेश करतो, असे रेकॉर्ड ब्रेक प्रवेश झाला आणि 5 तारखेपासून आम्ही कामाला लागलेलो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्राची नवीन राज्य कार्यकारिणी नियुक्त झाली. या नवीन नियुक्त झालेल्या राज्य कार्यकारिणीचा परभणी जिल्ह्यामध्ये सत्कार व्हावा या उद्देशानं या आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये भारिप बहुजन महासंघामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलेला आहे. हा देखील एक महत्त्वाचा उद्देश आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्याला 26 मार्च रोजी मुंबई या ठिकाणी होणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठीच्या विशाल मोर्चाचं माहिती व्हावं हा देखील या आजच्या जिल्हा मेळाव्याचा स्पष्टपणे उद्देश होता. आज भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यासाठी प्रदेश कार्यकारिणी या ठिकाणी आली आणि या प्रदेश कार्यकारिणीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये जो काही भारिप बहुजन महासंघाचे गेल्या